आणि इतके एरेला फडणवीस का पेटलेत असा सवाल उपस्थित केला गेलेला आहे. यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. प्रवीण दरेकर यांनी MMRDAला पत्र पाठवलेलं आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण नसल्यानं हे पत्र पाठवलं गेलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून प्रवीण दरेकर यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. प्रवीण दरेकरांना निमंत्रण दिलं गेलंय, मात्र देवेंद्र फडणवीस यांना हे निमंत्रण का दिलं गेलं नाही, असा भेदभाव का केला, असा सवाल देखील दरेकर यांनी पत्राच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे. आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी MMRDAला एक पत्र लिहिलेलं आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी व्यक्त करणारं हे पत्र आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण न देण्यावरून प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त करत MMRDAला पत्र लिहिल्याचं समजतंय. काय नेमकी यामागची पार्श्वभूमी, सविस्तर प्रणाली, त्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, हे एकदा नाही तर हे वारंवार घडत आहे असं दिसून येत आहे की हा सगळा प्रकार जो आहे तो जाणीवपूर्वक केला जातोय की काय, असा प्रश्न प्रवीण दरेकरांनी या पत्रातून विचारलेला आहे. यापूर्वी सुद्धा MMRDAचा मेट्रो रेलच्या पाहणीचा आणि पायाभरणीचा कार्यक्रम जेव्हा झाला होता त्यावेळेला सुद्धा जाणीवपूर्वक प्रवीण दरेकरांना दरवेळेला निमंत्रण दिलं जातं, परंतु देवेंद्र फडणवीस यांचं मात्र नाव पत्रिकेवर नसतं, त्यांना त्या कार्यक्रमांसाठी निमंत्रण दिलं जात नाही. हे प्रकार वारंवार घडत असतात आणि विशेषतः अशा प्रकल्प या प्रकल्पांची पायाभरणी ही भाजप सेनेच्या कारकिर्दीमध्ये घडलेली होती. अशाच प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांना जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना डावललं जातं असं दिसून येत आहे आणि हीच नाराजी प्रवीण दरेकरांनी यापूर्वी सुद्धा व्यक्त केलेली होती. गेल्या कार्यक्रमाच्या वेळेला सुद्धा त्यांनी ही नाराजी व्यक्त करून कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला होता. हा दुसरा कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमावर ते पुन्हा एकदा बहिष्कार घालतात. या कार्यक्रमाची सुद्धा निमंत्रण पत्रिका ही देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेली नाही असं त्यांनी MMRDAच्या लक्षात आणून दिलेलं होतं आणि तरी सुद्धा पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या निमंत्रण पत्रिकेवर देवेंद्र फडणवीसांचं नाव नाही, त्यांना निमंत्रण नाही, हे पुन्हा एकदा दिसून येतं आणि म्हणून दरेकरांनी हे पत्र जे आहे ते लिहिलेलं आहे आणि आपण या कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याचं या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. विशेष म्हणजे हे सातत्यानं दिसून येतं की सेना आणि भाजपची कुरकुरी जी आहे ती सातत्यानं दिसून येते, पण त्यावेळेला सुद्धा हे सातत्यानं दिसून येत आहे की विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण दिलं जातं, पण विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांना जो की एक प्रोटोकॉल आहे, जो की एक राजकीय शिष्टाचार मानला जातो, बरोबर, पण तरी सुद्धा सातत्यानं हे केलं जात आहे आणि त्याच्यावर नाराजी व्यक्त करत प्रवीण दरेकरांनी हे पत्र लिहिलं आणि या कार्यक्रमावर आपण बहिष्कार घालत असल्याचं सांगितलेलं दिसून येतं. बिलकुल प्रणाली, पण मग हा असा भेदभाव का करता, म्हणजे हा जो दरेकरांनी प्रश्न उपस्थित केलाय MMRDAनं नेमकं याबद्दल काय उत्तर दिलंय? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण दिलं जातं, मग विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांना प्रोटोकॉल असला तरी निमंत्रण का दिलं जात नाही, याबद्दल काही स्पष्टीकरण दिलं MMRDAनं? नक्कीच नाही, MMRDAकडून अजून असं कुठलंही स्पष्टीकरण आताही आलेलं नाही आणि गेल्या वेळच्या कार्यक्रमाच्याही वेळेला आलं. MMRDA ही एक शासकीय बॉडी आहे, या बॉडीमध्ये निमंत्रण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही याबद्दलच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर ठरल्या जातात आणि त्यामुळे हे निमंत्रण देवेंद्र फडणवीसांना का नाही याच्याबद्दल कुठलंही एक्सप्लेनेशन किंवा कुठलंही स्पष्टीकरण जे ते MMRDAच्या वतीनं देण्यात आलेलं नाही. जे त्यांना सांगण्यात येतं त्या पद्धतीची पत्रिका जी आहे ती छापली जाते आणि त्यामुळे अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते MMRDAच्याकडून देण्यात आलेलं नाही. बिलकुल प्रणाली, आणि ज्या पद्धतीनं दरेकर आपली नाराजी व्यक्त करतायत येत्या काळात तरी असे प्रकार होणार नाहीत याची काही खबरदारी MMRDAच्या माध्यमातून घेतली जाईल असं वाटतं? नक्कीच नाही, कारण गेल्या वेळेला आपण बघितलं, कारण हे प्रकार जाणीवपूर्वक घडत असल्याचं दिसून येतं. आपल्याला माहिती की सेना आणि भाजप यांच्या मधलं राजकारण हे हिरेला पेटलेलं आहे आणि जशी जशी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येते आहे तसं तसं हे राजकारण अजून वाढत जाणार आहे. निमंत्रण न देणं हा सुद्धा एक राजकारणाचाच भाग आहे, परंतु एवढं मात्र नक्की आपल्याला मान्य करावी लागेल की हा प्रकार राजशिष्टाचाराला मान्य असा प्रकार नाही किंवा राजशिष्टाचाराला धरून असा प्रकार नाही. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये टोकाचं राजकारण
होत आलेला आहे, परंतु एकेकाळी सत्ताधारी असलेले किंवा एकाधारी एका वेळेला मित्र पक्ष असलेले पक्ष आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापेक्षा सुद्धा जास्त इरेला पेटलेले आपल्याला दिसून येत. बरोबर. आणि हे राजकारण रंगताना दिसतंय की काय एक प्रकारचं, आणि आपण जसं म्हणालात तसं वरिष्ठ पातळीवरनं हे निर्णय होत असतात, त्यामुळं काय नेमकं सांगता येणार नाही, पण MMRDA ला कदाचित याबद्दल